फ्रेझ लॉर्ड चर्च आजच्या या बायबल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन हे बावन कशी सोन्यापेक्षाही देवाचं वचन आपल्यासाठी इष्ट आहे तर आजच्या या बायबल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या तीन गेल्या तीन आठवड्यामध्ये आत्मा जीव आणि शरीरविषयी आपण शिकलो तर आजच्या या बायबल स्टडीमध्ये आपण शिकणार आहोत की मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे द लॉर्ड तर आजच्या या बायबल सिरीजला सुरुवात करण्या अगोदर आपण एक छोटीशी प्रार्थना करूया प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा परमेश्वरा प्रार्थना करतो माझ्या देवा की तू महान परमेश्वरा देवा की ही वेळ तू आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे परमेश्वरा प्रभु आम प्रार्थना करतोय तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी परमेश्वरा प्रभू आम्हाला समजण्यासाठी की आपण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहोत माझ्या देवा प्रभु आम प्रार्थना करतोय बापा बाप्पा आमचे आत्मिक डोळे तू उघड परमेश्वरा आणि परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये बापा खोल बाप्पा गडून जाण्यासाठी बाप्पा आम्हाला प्रत्येकाला सहाय आणि मदत कर बापा प्रभू इथून पुढची वेळ बापा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो बापा येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक आमेन प्रेज द लॉर्ड तर आजच्या या बायबल स्टडीला सुरुवात करण्यास सुरुवात करणार आहोत आणि आपल्यामध्ये आपले पास्टर आहेत पास्टर सुधीर साबळे का नाही ते येत असताना आपण त्यांचं जोरदार टाळे वाजवून स्वागत करूया प्रेझू लॉड प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रियांनो प्रभू चांगला आहे आणि देवाच्या वचनामधून आपण काही गोष्टी आज पाहणार आहोत आणि दे परमेश्वर सांगती बोलणार आहेत प्रियांनो एक फार महत्त्वाची गोष्ट आहे Uh, ह्याची आठवण मला महेश महेशदानीच करून दिली आणि ती म्हणजे देवाचं वचन बावन कशी सोन्यापेक्षा इष्ट आहे ओके okay, प्रियांनो हे जेव्हा वचन तुम्ही स्वीकारता ते तुमचं जीवन बदलतं लक्षात ठेवा या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोनं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळतील पण बावन कशी सोनं हे देवाचं वचन आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये वेळ देता तुम्ही देवाच वचनाचा अभ्यास करता ते वचन प्रियांनो मोलवान आहे हिरासारखं आहे एकच गोष्ट सांगतो हे जे शास्त्र आहे ह्या शास्त्रामध्ये प्रियांनो जितकं तुम्ही खोल जाल तितकं अधिक खोल तुम्ही जात जाल म्हणजे समुद्रामध्ये जर तुम्ही मोती शोधायला लागता आणि तो मोती शोधणारा जो डायवर आहे तो डाईव्ह करतो इतका डाईव्ह करतो की जोपर्यंत त्याला ते मोत्याचे शिंपलं मिळत नाहीत कृपया ह्या मोत्यांना शोधणं खूप गरजेचं आहे ह्या सोन्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये आपण आत्मा जीव आणि शरीर ह्याबद्दल शिकलो सर्वात पहिल्या वेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं एक का, चित्र काढून दाखवलं होतं की आत्मा काय आहे जीव काय आहे शरीर काय आहे आणि हे समजणं गरजेचं आहे एका ख्रिस्ती विश्वासदारांना हे समजणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला माझा नवा जन्म झाला त्यावेळेस निश्चित काय घडलं आणि ते काय घडलं हे जेव्हा आम्हाला समजतं त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी आम्हाला कळायला लागतात आमचं जीवनामध्ये बदल व्हायला लागतं पण हे कळत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो प्रियांनो की जे आज तुम्हाला जे, मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते म्हणजे माझ्या आत्मिक जगामध्ये मी काय घडलेलो आहे आणि माझ्या आत्मिक जगात मी जे घडलेलो आहे माझ्या आत्म्यात मी झालेलो आहे ते माझ्या जीवामध्ये ट्रान्सफर करून माझ्या शरीराचा अनुभव तो बनला पाहिजे आणि प्रियांनो म्हणून मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे इन क्राईस्ट रेव्हलेशन मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे समजणं खूप गरजेचं आहे मला सांगू द्या ही जी संकल्पना आहे मी एका काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचत होतो आणि फार चांगले लेखक होते त्यांचं नाव नील अँडरसन आहे ओके आणि त्या पुस्तकांमधून मला ह्या काही गोष्टी स समजलेल्या आहेत आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे आणि दे के त्याच्यावर मी बऱ्यापैकी अभ्यास करून काही गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न केलेला माझा विश्वास आहे की दे परमेश्वर तुमच्या जीवनासंखी याबद्दल बोलेल ओके प्रियांनो आज एक गोष्ट सांगतो परवा दिवशी माझ्या एका पास्टरबरोबर बोलव बोलत असताना की पाचारण देवाने आम्हाला काय पाचारण केलेलं आहे आम्हाला काय कॉल आहे कॉल माझ्या जीवनामध्ये काय बोलवणं आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे मला काय बोलवण्यात आलेलं आहे कश काय करायला आणि ते म्हटले पसर मला असं वाटतं की मला कॉल आहे ते आत्म्यात चालण्यासाठी आणि म्हटला वाव दॅट्स अ कॉल फॉर एव्हरी बिलिव्हर प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हे पाचरण आहे असं लिहिलेलं आहे गलती अशा पत्रामध्ये पाचव्या अध्याच्या सोळा वचनामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही आपण वाचूया प्रियां गलती करा पत्र्याचा पाचवा अध्याय आणि सोळा वचन मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही प्रियांना तुम्ही देहामध्ये चालू शकता किंवा आत्म्यात चालू शकता आणि म्हणते पाहिलेलं एक ख्रिस्ती व्यक्ती आत्म्यामध्ये जेव्हा नवा जन्म पावतो त्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात तो काय बनतो ते आम्हाला जेव्हा समजतं तेव्हा मी आत्म्यात चालू शकतो किंवा देहात आणि देहामधले कर्म त्या ठिकाणी लिहिलेले आहेत तुम्ही करा अशा पत्रामध्ये गेला तर तो अभ्यास करा तो आज आपला अभ्यास नाही आहे देहाचे कर्म तो उघड आहेत मग काय त्या ठिकाणी जार कर्म व्यभिचार मग अमंगळपणा क्रोध मूर्तीपूजा आणि हे सर्व ही जी यादी दिलेली आहे देहाच्या कर्माची आणि ती कर्माची यादी मग तट फुटी आणि मग हे सर्व देहाचे कर्म आहेत पण देहापासून काही लोक मग जीवामध्ये पडतो जीवा पण जैविक जीवामध्ये पण आम्हाला जीवन जगायचं नाही okay? काही लोक एकदम देहामध्ये जीवन जगतात काही लोक जीवामध्ये मग ते भावनिक असतात प्रत्येक गोष्टीमध्ये ते भावणे त्यांना काही घडलं की भावनेमध्ये ते जीवन जगतात सुरुवातीला मी सांगितलं प्रियांनो त्याला कार्नल जीवन म्हटलेलं आहे कार्नल कार्नल हा शब्द वाईट नाही आहे ओके पण प्रत्येक व्यक्तीला त्या जीवनातून पुढं जायला लागतं त्या भावनेच्या जीवनामधून तुम्हाला पुढं जाऊन आत्मिक व्यक्ती बनायला पाहिजे तुम्ही आत्मिक बनलं पाहिजे आणि त्याबद्दल मला वाटतं पावलानी खूप चांगल्या रीतीने एक्सप्लेन केलेले पहिले क्रांती अशा पत्रामध्ये तिसरा अध्यामध्ये आणि मला वाटतं पहिले दोन तीन वचन त्यांनी सांगितलेले आहेत जसं बाळका सांगते बोलावं वाचायचं का आपण ते वचन बंधुजन हो हा? जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही तर जसे दही जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले या ठिकाणी तीन व्यक्ती सांगितले आत्मिक व्यक्ती दैहिक व्यक्ती आणि ख्रिस्तामधले ओके आणि मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं प्रियानो की आत्मिक व्यक्ती सारखं आम्ही बनलं पाहिजे आम्ही आत्म्यात आणि म्हणून आम्हाला ओळख व्हायला पाहिजे मी, मी आत्म्यात कोण आहे तरी कोण आणि जेव्हा मला मी ख्रिस्त इशू कोण आहे मला समजतं त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये मी देहाला सोडून माझ्या जीवाच्या स्वभावाला सोडून आत्म्यात चालायला लागतो आत्मिक व्यक्ती बनायला लागतो आणि आत्म्यामध्ये चालणं हे अद्भूत आहे प्रियांनो पण मला माहीत असलं पाहिजे आणि पुढचे काही दिवस प्रियांनो मी ख्रिस्त युशूमध्ये मी कोण आहे त्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत आणि मग आम्हाला आत्म्यात चालण्यासाठी प्रभू मार्गदर्शन करणार थोडक्यामध्ये मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो आम्ही स्वतः देहामध्ये ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही आम्ही खूप वेळा आमच्या जीवाने आम्ही आमच्या जीवाने ख्रिस्ती जीवन जगायचा प्रयत्न करतो पण बायबलचं जातो की तुमच्या जीवाचं तुम्हाला नवीनीकरण करायचं आहे म्हणजे आत्मिक जीवन तुम्ही जगू शकाल आत्म्याने तुम्ही चालू शकाल सो आत्म्याने चालण्यासाठी मला महत्वाची गोष्ट आहे आता आत्मिक जीवन म्हणजे काय आत्मिक जीवन हे फार पॉवरफुल जीवन आहे प्रयत्न तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही देव सदृश्य बनलेला आहात तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे पत्रामध्ये पॉल ह्याबद्दल आम्हाला समजावून सांगतोय मला वाटतं चौथ्या अध्यामध्ये आणि बावीस तेवीस चोवीस पण चोवीस वचनामध्ये तो आम्हाला सांगत आहे की हा जो नवा मनुष्य निर्माण झालेला आहे त्याला तुम्ही धारण करा पहा बरं काय आहे तो नवा मनुष्य आणि आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व पास, सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व म्हणजे देवाच्या वचनातून निर्माण होणारे जे नीतिमत्व नीतिमत्व म्हणजे देवासमोर उभं राहण्याची जी क्षमता जी आहे ती व पवित्रता व पवित्रता यांनी युक्त यांनी युक्त प्रियो ऐका माझ्यामध्ये सत्यापासून निर्माण झालेला नीतिमान आणि पवित्रतेने युक्त असा देव सदृश निर्माण केलेला ऐका देव सदृश देव सदृश ज्या वेळेस देवाने आदमाला निर्माण केलं आपल्या प्रतिमेचं निर्माण केलं ऐका माझ्या भावनो बहिणनो ज्या वेळेस ख्रिस्त मरणातून जिवंत झाला ज्या दिवशी तुम्ही प्रवेश ख्रिस्ताला स्वीकारलं त्या दिवशी त्याने तुमच्यामध्ये एक नवा मनुष्य निर्माण केला तो ख्रिस्त सदृश देव सदृश्य कारण ख्रिस्त हा देवपणाची पूर्ण मूर्ती अशी त्याच्यामध्ये देवपना पूर्ण ख्रिस्तामध्ये देवाच देव मस्तक पूर्णपणे येतं तुम्ही आता माझा वेळ नाही पण कलसे कराच्या दुसऱ्या अध्यामध्ये ते खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे ख्रिस्त मध्ये तुम्ही देवपणा झालेला आहे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण देवपण स्थापित होतं प्रियांत किंवा त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि त्या, त्या ख्रिस्तामध्ये तुम्ही देव सदृश्य बनलेला हा लुया मी ख्रिस्तामध्ये कोण आहे मला समजलं पाहिजे आणि हे एक 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 गोष्ट जर आम्ही पाहत गेलो अभ्यास करत गेलो तर आमचं जीवन बदलत जाणार आहे प्रियांनो आणि म्हणून ते ख्रिस्तामधलं जीवन कसं आहे मी तुम्हाला सांगतो प्रियांनो ख्रिस्तामधलं जीवन हे अद्भुत आहे हे नवीन नियमाने चालणं आहे हा आत्मिक नियम आहे हा नियम मरणाचा नियम नाही आहे आणि म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये आठव्या अध्यामध्ये आणि पहिलं दुसरं तिसरं वचनामध्ये पॉल ते समजावून सांगायचा प्रयत्न करत आहे की ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही कोण आहात तो म्हणतो तुम्हाला आता ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दंडाज्ञा नाही वाचूया आपण ते वचन काय म्हणतात आम्हाला म्हणून म्हणून ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही ब कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम हा एक ख्रिस्त येशू मध्ये दरवेळेस एक नियम काढतो आणि तो म्हणजे जीवनाचा आत्म्याचा लक्षात ठेव प्र तुम्ही बोलू शकता जीवनाचा आत्म्याचा नियम फार महत्वाचं आहे लक्ष समजून घ्या जीवनाच्या आत्म्याचा नियम ख्रिस्तामध्ये एक जीवनाच्या आत्म्याचा नियम नियम म्हणजे काय नियम ह्या शब्दाचा अर्थ काय एखादी अशी गोष्ट एखादी अशी गोष्ट कि जी वारंवार घडणारी नियम आहे नियम आहे बर जीवनाच्या आत्म्याचा नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे दुसरा एक नियम सांगतोय पॉल पापाचा नियम आहे आणि मरणाचा नियम आहे तोही नियम आहे म्हणजे माझ्या देहामध्ये पापाचा नियम कार्य करतो नियम म्हणजे मी पुन्हा सांगतो एखादी जी गोष्ट आहे जी वारंवार घडते आता तुम्हाला न्यूटनचा नियम माहीत असेल तो न्यूटनने तयार केलेला नाही आहे तो देवानी तयार केलेला आहे ओके पण न्यूटननी तो शोधला एकदा एका झाडाखाली बसला होता आणि मग ते सफरचंद खाली पडलं त्याला प्रश्न आला खालीच का पडतं खूप चांगली गोष्ट आहे प्रश्न येणं आणि प्रश्नाबद्दल विचार करणं ओके जोपर्यंत समस्या येत नाही त्याचे विचार करत त्यावर उत्तर आणि मग त्यांनी तो नियम त्याला म्हटलं गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्ही जगामध्ये कुठेही गेलात तरी कुठली गोष्ट वर टाकली तर ती खालीच पडतंय म्हणजे हा नियम आहे नियम समजून घेणं गरजेचं आहे मग पॉल म्हणतो माझ्या देहामध्ये एक नियम आहे तो पाप करण्याचा नियम आहे माझ्या देहामध्ये एक नियम आहे तो मरणाचा नियम आहे म्हणजे माझा देह जन्मतो तेव्हापासून मरणाकडे धावत चाललेला आहे नियम आहे पण ख्रिस्तयुषमध्ये एक नवीन नियम आहे तो जीवनाचा नियम आहे माझ्या भावनाभूणं समजून घ्या त्या ख्रिस्ताच्या जीवनाच्या नियमाने त्याच्या आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे याचं थोडंसं उदाहरण जर द्यायचं तर पहा गुरुत्वाकर्षण शक्ती काय करते माझ्या खिशामध्ये हा ही चावी आहे गाडीची चावी आहे कारची चावी आहे मी वर टाकली की ती खाली येते हा नियम आहे हे खालीच येणार हा नियम आहे एखादी गोष्ट वर गेली तर खाली येणार ओके okay, पद समजा एखादी गोष्ट खालीत पडत असताना मध्ये माझा हात आला तर त्याला ते अडवणार आहे ही गोष्ट अडवणार ही पडू देणार नाही ही गोष्ट पडू देणार नाही ही अडवणार आहे ह्याला एक वेगळा नियम आहे हा आत्म्याचा नियम तुम्हाला पाप आणि मरणाच्या नियमापासून मुक्त करतो समजून घ्या प्रियांना अजून एक मला उदाहरण देऊ इच्छितो एक विमानाचा उडण्याचा एक नियम आहे त्याला ॲरोनॅटिक नियम म्हणतात ॲरोनॅटिक नियम की ज्यामुळं विमान उडतं पहा खरं पाहिलं तर कुठलीही गोष्ट जर उडत असताना ते खाली पडायला पाहिजे पण ते का पडत नाहीये है तर ह्या वेगाच्या नियमापेक्षा म्हणजे तो जो वेग विमान धारण करत आणि ते उड्डाण करत तो ह्या शक्तीच्या नियमापेक्षा बाहेरचा नियम आहे आणि त्या नियमानुसार ते विमान उडत जर तुम्ही विमानात बसता त्यावेळेस त्यांना तुम्ही खाली ओढले जात नाही पण त्या नियमावर नियंत्रण केलं जातं त्यामुळं त्या, त्या नियमामध्ये तुम्ही आकाशामध्ये भराऱ्या घेऊ शकता पाहिजे तो उडवू शकता तसंच माझ्या भावना बहिणं हा आत्म्याचा नियम जो आहे जेव्हा आम्ही शिकतो अरे मला आत्म्यात चाललं पाहिजे माझं जीवन मी एक आत्मा आहे आत्म्यामध्ये मी काय झालेलो आहे आणि म्हणून मी जेव्हा ख्रिस्त युशूमध्ये मी त्या थोडक्यामध्ये ख्रिस्त येशूमध्ये ज्यावेळेस मी विमानामध्ये जाऊन बसतो जसं मी ख्रिस्तामध्ये जाऊन बसतो त्यावेळेस ह्या जगाच्या पापाच्या नियमापासून ह्या मरणाच्या नियमा नियमापासून मी वेगळं जीवन जगायला लागतो मी ख्रिस्तामधलं जीवन जगायला लागतो आणि म्हणून तुम्ही आणि मी दरवेळेस स्वतःला काय पाहायला पाहिजे तर मी ख्रिस्तामध्ये आहे मी कोण आहे मी ख्रिस्त इश नवी उत्पत्ती आहे आपण आजपासून काही गोष्टी पाहणार आहोत प्रियानो जुनं ते होऊन गेलं पहा मी ख्रिस्तामध्ये नवीन व्यक्ती आहे मी हे समजून घेणं गरजेचं आहे मी आणि पॉल मला वाटतं ते कुठलं वचन आहे दुसरे क्रांतीकरास पत्रामध्ये का पाचवा अध्याचं सतरा वचन आहे ना बरोबर दुसरे ग्रंथी राजपत्राचा पाचवा ते सतरा वचन आम्हाला मी म्हणून हा जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे ख्रिस्ताच्या ठाई दोज वर इन क्राईस्ट जीजस जे ख्रिस्तामध्ये आहेत ते नवी उत्पत्ती ती नवी उत्पत्ती कोण आहे ती नवी उत्पत्ती प्रियानो देव सदृश आहे ती नवी उत्पत्ती पवित्र आहे ती नवी उत्पत्ती नीतिमान आहे ती नवी उत्पत्ती सत्यापासून निर्माण केलेला आहे फार महत्वाची केलेला हा शब्द मार्कआउट करा मगाशी अशी ते वचन वाचलं आपण इफेस चार चोवीस मध्ये आता वाचू नका परत पण त्यामध्ये काय लिहिलेलं आहे की निर्माण केलेला काही लोक म्हणतात नाही निर्माण होणारा होणार नाही आहे जर तुम्ही प्रवेश ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक म्हणून स्वीकारलेला आहे तर देव पित्याने तुमच्यामध्ये एक अद्भुत गोष्ट निर्माण केलेली आहे नवा मनुष्य निर्माण केलेला आहे आता त्या नव्या मनुष्यामध्ये जर तुम्ही चालायला लागला तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये बसायला लागला तर प्रियांनो पाप आणि मरणाच्या नियमापासून तुम्ही मुक्त होणार आहात ही समजून घेणार आणि म्हणून मी ख्रिस्तेशमध्ये कोण आहे हे जर आम्हाला समजलं तर आम्ही प्रियांनो ह्या जगामध्ये ह्या जगाच्या नियमांपेक्षा देवाच्या नियमाने चालायला लागू कारण तो नियम तुमच्या अंतकरणात देवाने लिहून टाकलेला आहे तुमच्या आत्म्यात लिहून टाकलेला नियम आहे हा नव्या कराराचा नियम आहे जुन्या कराराचा हा नियम नाहीये आणि म्हणून आम्हाला हे शिकायला पाहिजे आणि प्रियांनो म्हणून आज पहिलं मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो ह्यापासून सुरू करू इच्छितो की ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात पहिली गोष्ट लक्षात ठेवा रोम कर अध्याय आणि सातवचन सांगत ख्रिस्त इशू मध्ये ख्रिस्तामध्ये स्वीकारला गेलेलो आहे रोमकरासपत्र याचा पंधरावा अध्याय आणि सातवचन आपण वाचूया म्हणून देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा सर्वात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा स्वीकार केला ऍक्सेप्टेड इन क्राइस्ट जीजस तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वीकारले गेलेले आहात माझ्या भावू बहिण स्वीकार आणि नाकार ऍक्सेप्टिंग अँड रिजेक्टिंग ह्याच्या दोन गोष्टी तर मी बराच मनन करत होतो मागच्या काही दिवसामध्ये आणि मला जे वाटलं मी तुम्हाला सांगते श शेअर शेर करावं तुम्हाला तुम्हाला सांगते बोलावं त्याबद्दल मी इथं सांगत आहे आणि ह्या जगामधल्या प्रत्येक लोक प्रियांनो प्रत्येक लोक की माझा स्वीकार व्हावा म्हणून धडपड करतात प्रत्येकजण ओके लेकरं जे असतात ज्यावेळेस आई वडील त्यांचा स्वीकार करतात त्यांचं कौतुक करतात ज्यावेळेला शिक्षक त्यांचं कौतुक करतात मित्र त्यांना स्वीकारतात त्यावेळेस ते खुश असतात पण ज्यावेळेला त्यांचा नकार केला जातो त्यावेळेला ते, ते दुःखी होतात मला तुमच्याबद्दल माहीत नाही बरं माझ्या जीवनातला एक अनुभव मी तुम्हाला सांगतो आणि मला असं वाटलं की तुम्ही तुमच्या संधी वाटून घ्यावा मी जेव्हा प्रभे ख्रिस्ताला स्वीकारले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आणि त्यावेळेला मी एका युथ ग्रुपला जॉईन झालो खरं पाहिलं तर माझं जीवन आ, मी कॉलेजमध्ये असताना म्हणून यूथबरोबर यूथ, यूथ हॉस्टेल्स नावाची एक संस्था होती जिथं माउंटेनेचं त्यामध्ये मी सहभागी होतो आणि सर्व तरुणांमध्ये माझं जीवन असायचं आणि मी त्या ठिकाणी चांगला एक माऊंटेनियर होतो मला माउंटेने आवडतं अजूनही आवडतं आणि मग मी त्यामध्ये जीवन जगत पण येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर माझं जीवन बदललं आणि मग मी चर्चच्या यूथ ग्रुपला जॉईन झालो आणि एकदा अशी घटना घडली जी माझ्या जीवनासाठी फार महत्त्वाची आहे आणि मला असं वाटतं की मी ती तुम्हाला सांगावी मी तरुण संघामध्ये होतो माझ्या अगोदर तो तरुण संघ चालू होता आणि एक दिवस कोणाचा तरी वाढदिवस होता आता मला त्या सर्वांची काही ओळख नव्हती पण त्यावेळेला मी कामाला होतो, मी एका ठिकाणी काम करत होतो आणि एक दिवस असं झालं की चर्च म्हणजे यूथ मिटिंग संपली आणि मी सगळ्या तरुणसंगी बोलवतो बोलवतो पण अचानक असं पाहिलं की तरुण ती बोलत नाहीत मला कटवायला लागले आणि मी म्हटलं ना असं काय झालं म्हणजे आत मी नवीन आलेलो आहे प्रभूमध्ये आणि मी, मी माझे मित्र सोडून मी आणि मी त्यांच्या त्यांच्यासंगती आणि अशी घटना घडली प्रियांनो की त्यांनी मला लिटरली कटवलं आणि मी म्हटलं ठीक आहे ते म्हटले सुधीर तू जा आता आम्ही माझी त्यावेळेस माझव एम फिफ्टी होती एम फिफ्टी गाडी आणि मग मी ती गाडी पण आणि मग मला ओव्हर मी ऐकलं की आपण आता चंदन हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि आणि मला कळालं अरे मला हे का हे करतायत कारण हे सगळेजण हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि त्यांना त्यांनी मला कटवलं पियानो जीवनामधले मला मी एवढा दुखावलं गेलो त्यावेळेला की मला नाकारलं गेलं ओके okay, मी मी नाकारलं गेलो त्यावेळेला मला फार वाईट वाटलं मी मी तुम्हाला सांगतो मी एवढ्या जोरात गाडी मारली की मी एका ट्रकच्या समोरून अशी गाडी घातली अगदी कदाचित माझं तिथं अपघात पण तो जो नाकारल्या ले झाल्यानंतर जे फिलिंग आहे प्रियानो त्यावेळेला मला ते समजलं आणि त्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये समजलं की एखाद्या तरुणाला स्वीकार होणं किती गरजेचं आहे मला हे माहीत नव्हतं की मी ख्रिस्त येशूमध्ये स्वीकारलेलं मला लोकांनी नाकारलं मला काही फरक पडत नाही त्यानंतरचे हे मला प्रगतीकरणं झाले पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियानो नाकार होणं हे फार आव्हानात्मक आहे इट्स वन इट्स वन ऑफ थिंग की ज्यासाठी आणि म्हणून लोक माझा स्वीकार व्हावा म्हणून तुम्हाला मी सांगतो प्रियांनो जे लेकरं आहेत बऱ्याच वेळा माझ्या आईवडिलांना ही गोष्ट आवडते माझ्या आईवडिलांना मी आणि म्हणून माझ्या आईवडिलांनी माझा स्वीकार करावा म्हणून ते धडपड करतात एखादा खेळ त्यांना आवडत नसेल तरी त्या खेळामध्ये ते सहभागी होतात तर माझ्या आईवडिलांना आवडतं एखादं एखादं अभ्यासाचं स्ट्रीम त्यांना आवडत नसेल पण त्यामध्ये ते सहभागी होतात कारण माझ्या आईवडिलांनी मला स्वीकारायला पाहिजे तुम्हाला मी गोष्ट सांगतो प्रियांनो आणि ही खरी गोष्ट सांगतो हे हे स्वीकारणं गरजेचं आज तुम्हाला माहीत आहे काही तरुण मुलं आणि मुली जीवनामध्ये पापामध्ये का पडतात माहिती आहे मी जे पाहिलं जे मला अनुभवलेलं अरे ही जो ग्रुप आहे हा ग्रुपनी मला स्वीकारलं मग ते सगळ्या ग्रुपमधले काही लोक सिगरेट पितात आणि मग मी देखील तिथं ॲक्सेप्ट व्हा म्हणून मी तिथं सिगरेट प्यायला लागतो ते लोक दारू पितात मग मी त्यामध्ये दारू आणि मग ते लैंगिक संबंध ठेवतात मग मी अरे जर मी हे नाही केलं तर मी नाकारला जाईल हे ग्रुपचे लोक मला बाजूला ठेवतील हा ही रिअल प्रॉब्लेम आहे प्रियांनो आजच्या तरुणांमध्ये आप आजच्या लोकांमध्ये ॲक्सेप्टन्स स्वीकार होणं स्वीकारणं हा हा रिअल प्रॉब्लेम आहे जगाचा हा समस्या आहे प्रियांना संबडी शुड ऍक्सेप्ट मी आणि म्हणून लोक धडपडतात आपल्या आई वडिलांनी मला स्वीकारलं पाहिजे मला माझ्या शाळेने स्वीकारलं पाहिजे मला माझ्या मित्रांनी स्वीकारलं पाहिजे आणि ते स्वीकारण्यासाठी ते बरेचसे तडजोडी करतात ह्या जगामध्ये अजून काही गोष्टी असतील प्रियांना तुम्ही पहा तुमच्या जीवनात अभ्यास करा त्यांना आज मी तुम्हाला एक गोष्ट सांग माझ्या भावनं बहिणनं तुम्हाला मी 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 जे पाहिलेलं आहे माझे काही मित्र होते आणि तेव्हा जे अरे माझं घरानं एवढं मोठं आहे मी असं आहे माझ्या घरामध्ये एवढी मोठी कार आहे माझ्याकडं आणि त्यांच्याकडं काही नसायचं शेत शेता शेतामधले मुलं ते होते वेगवेगळ्या म्हणजे मी वाडिया कॉलेजमध्ये शिकलेलो आहे आणि वेगवेगळ्या भागातून पुणे शहराच्या जवळपासच्या आणि ते स्वतःबद्दल याचं कारण आणि मी म्हटलं हे खोटं का बोलत आहेत नंतर मला कळालं अरे यासाठी की माझा स्वीकार व्हावा जे नाही आपलं मी जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न ते करत होते आहे आणि रियालिटी का यासाठी की लोकांनी माझा स्वीकार करावा माझ्या भावनो बहिणी आणि मग तो सैतान तिथंच द्वारे काम करतो आणि ते स्वीकारतो मी पवित्र शास्त्रामधून अभ्यास करत होतो आणि म्हटलं अरे बापरे मला देबापा Uh, नाकारण्याने स्वीकारण्याचं मला काहीतरी एखादं उदाहरण दे आणि मग सर्वात पहिलं उदाहरण माझ्यासमोर आलं जे देवाकडून झालं हा आणि मी त्यातून मनन करत होतो uh, uh, जस्ट थिंकिंग जस्ट टॉक आणि ज्या वेळेला पहिलं अर्पण हनोखाने आणि काइनाने आणलं हनोखाचं अर्पण स्वीकारलं गेलं uh, काइनाने ओ सॉ थँक यू ओके सॉरी ज्या वेळेस कायनाने अर्पण आणलं हबेलाने अर्पण आणलं हबेलाचं अर्पण देवाने स्वीकारलं कायनाचं अर्पण देवाने स्वीकारलं ते रिजेक्ट केलं ते नाकारलं पण मी विचार करत होतो मी मी यावर खूप खोलामध्ये जाऊन विचार केला नाकार झाल्यानंतर पहिली गोष्ट पहिली गोष्ट घडली आणि ती म्हणजे त्याचं डोकं फिरलं त्याला राग आला राग आला ॲक्च्युली मग मी त्याचा थोडासा अभ्यास करत होतो देवाची इच्छा नव्हती दे पण तुम्हाला तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो देवाने इनफॅक्ट जर तुम्ही त्याचं त्या उत्पत्तीच्या चौथ्या अध्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट सापडेल त्याचा अभ्यास करा बायबलचं वचन सांगतं जेव्हा देवाने ते नाकारलं त्यावेळेस देव स्वतः त्याच्याकडं गेला गॉड सी दिस इज दिस इज आवर गॉड्स नेचर लक्षात ठेवा आणि तो देवासंग ती बोलू लागला हे काही ना ऐक माझी इच्छा नाही की तू असा रागवावा म्हणून माझी इच्छा नाही लक्षात ठेव तू जे काही केलेलं आहेस ते चुकलं आहेस पण प्रियांनो मनुष्याच्या हृदयामध्ये जो गर्व आहे देवाचा मसल देवाची सल्ला न स्वीकारण्याचा स्वभाव आहे मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो प्रियांनो देव देवाला मी पाहिजे ते देऊ शकत नाही देवाने आपल्या जीवनामध्ये काही नियम निर्माण केलेले नियम निर्माण केलेले जे देवाला अर्पण करायचं आहे ते देवाच्या पद्धतीने अर्पण करायचं ते विश्वासाचं सुरुवातीला मी जेव्हा हे बायबल वाचलं त्यावेळेस मी काही नाच्या बाजूचा होतो आणि देवावर रागवलो होतो प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं देवा तू असं का केलं तू असं नव्हतं करायचं तू काही जो स्वीकारायचं होतं त्यांनी पण कष्ट केले त्यांनी पण शेती केली पण मग जेव्हा देवाने मला वचनातून प्रगटीकरण दिलं की नाही सुदेश त्यांनी कष्ट केले त्यांनी श्रम केलेत पण जे देवाला अर्पण करायचं आहे ते विश्वासाचं अर्पण असलं पाहिजे हबेलाने जे ऐकलं आदामाकडून की जेव्हा आम्ही पाप केलं त्यावेळेला काय अर्पण केलं गेलं त्यावेळेला देवाने जे अर्पण केलं ते कोकरा अर्पण केलं पण अभिलाने जे ऐकलं तर त्यांनी विश्वास ठेवला आणि म्हणून अभिलाने आपल्या मेंढरांपैकी उत्तम पहिला जन्मलेला कोकरा देवाला आणला आणि देवाने तो मान्य केला पण अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो प्रियांनो जरी देवाने काही नाच रिजेक्ट केलं तरी देव देव चांगला आणि उत्तम आणि अद्भुत आहे मी तुम्हाला प्लीज त्याबद्दल समजून घ्या तो देव काहीना सांगती बोलला तो आई हाबेला जाऊन बोलला नाही काहीनाकडे गेला आणि त्याला तो समजावून सांगू लागला की काईन ऐक मी तुला एक गोष्ट सांगतो मी तुला एक गोष्ट सांगतो जे तू करतो ते चुकीचं करतोय तसं करू नको तू चांगलं करशील तर तुझा चेहरा आनंदी होईल का कारण मी तुझा अर्पण स्वीकारण्यासाठी आलेलो आहे आणि मी तुला सांगते बोल दे जो बाप जगाचा निर्माण करता काहीना सांगते पण मनुष्याचा स्वभाव पाप घडल्यापासून जो गर्व मनुष्यामध्ये आला सल्ला न मानणं सल्ला न स्वीकार आज देखील असे कितीतरी लोक आहेत की देवाचा सल्ला स्वीकारत नाहीत त्यांना आपल्या स्वतःसारखंच आहे आणि मग त्याच्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या प्रियांना मला सांगू द्या मला माय मी आणेल ते तू स्वीकारायला पाहिजे प्रियांनो देवाच्या वचनामध्ये एक लक्षात ठेवा प्रियांनो देवाने त्याचा नियम तयार केलेला आहे आणि त्या नियमाप्रमाणे त्यांनी वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला अर्पण केलेलं आहे आणि त्या ख्रिस्ताद्वारेच आम्ही गोष्टी देऊ शकतो हा देवाचा नियम आहे रक्त अर्पणाचा नियम आहे त्या रक्त अर्पण केल्याशिवाय क्षमा होत नाही आणि हा नियम देवाने निर्माण केलेला आहे हा उत्पत्तीमध्येच निर्माण केलेला आहे पण मी जे करेन ते प्रवंत तो नाही रे तसं करू नको येतो देवाप त्या सांगते एकदाच नाही पियांनो ह्या ठिकाणी कायनाने कायनाने देवाचा सल्ला नाकारला तो भयंकर रागावला तेवढंच नव्हे आपल्या भावाचा खून केला तरीसुद्धा देबाप त्याला भेटायला गेला माझ्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या भावाला त्यांनी मारल्यानंतर देखील देवाप त्याला भेटायला गेला त्या संधी तो बोलत होता अरे तू असं का केलंस तरी सुद्धा त्याला पश्चाताप झाला नाही मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का याची सुरुवात प्रियानो नकार होण्यापासून आहे आता तुम्ही म्हणाल की प्रभूनी स्वीकार प्रभूला प्रभूच्या राज्यामध्ये प्रियानो मी तुम्हाला सांगतो देवानी काही नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार देव गोष्टी स्वीकारतो आणि तो म्हणजे विश्वासाचा नियम आहे पण जेव्हा मनुष्य पतन पावला त्या पतनापासून मनुष्यामध्ये स्वतःची स्वतःच चा चालवण्याचा स्वभाव निर्माण झालेला आहे मला वाटतं ते मी करेन मी देवाच वचनाला मान मान्य करणार नाही आणि मग काय झालं प्रियांनो त्याने भावाला ठार केलंच केलं पण तो वेगाबॉन्ड म्हणजे भटकणारा बनला त्याला कुठं स्थिरता मिळाली नाही कारण नाकारला गेला आणि स्वतः स्वीकारणार स्वतः आला ये तू तु मी तुला मिठीत घेतो तु तू चांगलं कर तू तु बदल तुझ्या जीवनामध्ये बदल घडू दे आय वॉन्ट आय वॉन्ट टू रिसिव्ह यू माझ्या भावन बहिणीनो हा अद्भुत देव आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो त्याची इच्छा नाही आहे कोणाला नाकारण्याची मी तुम्हाला हे प्लीज समजून घ्या त्याची इच्छा नाही आहे हे सगळं घडल्यानंतर देव म्हटलं तो म्हटला तू मला देव त्याला म्हटलं की तू ह्या जगावर भट भटकणारा बनशील मग तो काही म्हटलं आता मला मी गेलो कोणी मला मला ठार करतील देवाने काय केलं प्रियानं प्रिया एका खुनी व्यक्तीला एका देवानी शिक्का घेतला आणि त्याच्यावर मारला की जो कोणी काहीनाला मारेल त्याचा बदला जास्त घेण्यात येईल माझ्या भावनं बहिणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो देवाचं हृदय याच्यात समजून घ्या दे स्वीकार करणार आहे फक्त त्याच्या मार्गाने त्याकडे जायची गरज आहे आणि त्याचा मार्ग काय आहे आणि मी तुम्हाला सांगतो की देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला स्वीकारलेला आहे आज जर तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला स्वीकारलेलं पाहता तुम्हाला सांगू द्या तुम्ही ख्रिस्तामध्ये परत एकदा सात वचन वाचूया कारण ते वचन फार महत्वाचं आहे म्हणून हा देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा तुम्ही स्वीकारला गेलेला आहात कसा स्वीकारला गेलेला लक्षात ठेवा प्रियांनो त्यामध्ये येशू ख्रिस्तानं एक फार सुंदर उदाहरण दिलेलं ज्यावेळेस नव्या करारामध्ये तुम्ही येता आणि लुकाच्या मला वाटतं पंधरा व्याध्यामध्ये तुम्ही जाता आणि त्या ठिकाणी उधळ्या पुत्राचं एक फार सुंदर दर्शन आहे आणि मग तो दे इतका उदार आहे त्या मुलाने म्हटलं की मला माझी प्रॉपर्टी दे मरना अगोदर प्रियांनो बाप मेल्याशिवाय प्रॉपर्टीची विभागणी केली जात नाही ॲटलिस्ट भारत देशामध्ये बाप मेल्यानंतर प्रॉपर्टी वाटून दिल्या जाते मरना अगोदर त्यांनी त्याला दिली हे बाबा तुझा वाटा त्यांनी ते घेतलं मी आता मोठा मनुष्य बनणार बापाला सोडून दूर देशामध्ये गेला आणि त्याने तो पैसा उधळून टाकला त्याला हवा तसा उधळला आणि मग आम्हाला माहीत आहे प्रियां शेवटी अशी गोष्ट झाली ही हे रियालिटी आहे देवाला सोडून जे कोणी जातात प्रियां त्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ येतो देवाला सोडून जे दूर जातात त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात अडचणी येतात जे देवाला सोडून देवाच्या देवाच्या घराला सोडून दूर जातात त्यांना त्यावेळेला काही वाटत नाही त्यांना वाटतं आता माझं आहे पण काही काळानंतर प्रियांना दुष्काळ येतो आणि त्यांना उत्तर काही नसतं शेवटी त्याला तिथं तो शुद्धीवर आला बायबलचा तो शुद्धीवर आला आणि तो म्हटला अरे माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे माझ्या बापाच्या घरामधले दास लोक खातात पितात आणि बायबलचं वजन तो परत आला बाप द्रून त्याला पाहत होता आणि हे बापाचं हृदय ऐकून घ्या माझ्या भावनाबाईनो तुमच्या आणि माझ्याशी दे बापाचं हृदय दे तुम्हाला द्रुन पाहतो आणि जेव्हा त्यांनी पाहिलं बापाचं बाप पळत पळत गेला तिथं पळत धावत पळत गेला आणि डुकर चारणारा व्यक्ती ज्याच्या शरीरामधून किती दुर्गंधी येत असेल त्याचं जीवन तो बापापासून तुटलेला होता बापाने जाऊन त्याला मिठी मारली आणि त्याला स्वीकारलं लक्षात ठेव हा आमचा स्वर्गीय पिता आहे जो स्वीकारणारा आहे जसे तुम्ही आहात तसं तुम्हाला स्वीकारणार आहे त्याला घेतलं माझा मुलगा मेला होता आता तो जिवंत झालेला आहे त्याला त्याने नवीन वस्त्र दिले त्याला त्याने नवीन चप्पल दिली त्याला त्याने नवीन अंगठी दिली आणि वस्त्र तारणाचं दर्शक आहे चप्पल विश्वासाने चालणं आणि सुवार्ता करणार शांती करणारा व्यक्ती तो बनला तेवढंच नव्हे अंगठी मिळाली त्याला अधिकार पुन्हा बापाच्या घरामध्ये मिळाला स्वीकारलं जाणं म्हणजे काय प्रियांनो स्वीकारलं जाणं तुम्ही स्वीकारला गेला म्हणजे काय झालेलं आहे प्रियांनो हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि जर शक्य झालं तर काही वेळ घालवा त्या उधळ्या पुत्राचा जीवनाचा अभ्यास करणं की तो कसा स्वीकारला गेला आणि म्हणून स्वीकारण खूप गरजेचं आहे पियाण्णो पॉल सल्ला देतो मी बरेच अजून काही गोष्टी आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत पियाण्णो पॉल त्यांना सल्ला देतो जसं ख्रिस्ताने तुम्हाला स्वीकारलं तसं तुम्ही एकमेकाला स्वीकारा जसं ख्रिस्ताने तुम्हाला स्वीकारलेलं आहे तुम्ही जसं स्वीकारला गेला मला माहित नाही तुम्ही स्वतःला स्वीकारलं का की मला देवामध्ये दे, मी ख्रिस्त येशूमध्ये स्वीकार जसा मी आहे मी मी स्वीकारला गेलो आहे ख्रिस्ताने मला स्वीकारले माझ्या पापाला तो पाहत नाही येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने मला स्वीकारलेलं आहे आज हे समजून घ्या जर तुम्हाला समजलं की आत्म्यामध्ये तुम्ही स्वीकारला गेलेला आहात तर तुम्ही स्वीकारला गेलेला आहात तसं तुम्ही एकमेकाला स्वीकारा एकमेकाला स्वीकारणं खूप गरजेचं आहे तुम्ही एकमेकाला स्वीकारलं तर काय होतं माहिती का हो, तुम्ही एकमेकाबद्दल हेवा ठेवता एकमेकाविरुद्ध कपट करता पेत्र याबद्दल लिहितो आपण वाचूया पहिलं पेत्र याचा दुसरा अध्याय आणि पहिल्या वचनापासून ते तिसऱ्या वचनापर्यंत काही गोष्टी आपण वाचूया प्रियांनो म्हणून म्हणून सर्व दुष्टपणा दुष्टपणा सर्व कपट कपट ढोंग हे वा हे वा व सर्व दुष्भा दुर्भाषणे सोडून बा पा, ह्या पाच गोष्टी ह्या ज्या पाच गोष्टी आहेत त्या कोणाच्या विरुद्ध केल्या जातात ह्या पाच गोष्टी हा माझ्या बंधूविरुद्ध केला जातात हे पाच पाप आहे जे पॉल पेत्र इथं सांगत आहे हे हेवा कसा केला जातो जे माझ्याकडं नाही त्याच्याकडं कपट ढोंग कसं केलं असं दाखवायला की मी जे नाही ना। जे। जे ते दाखवणं मला त्यांनी स्वीकारायला पाहिजे समजून घ्या प्रियांनो हे जे पाचवी गोष्टी आहेत पेत्र म्हणतो त्या तुम्ही सोडून द्या पण पुढे तो सल्ला देतोय वाचा पुढे काय म्हणत प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे जसं प्रभूनी तुम्हाला कृपेने स्वीकारलेलं कृपाळू दे बापाय तुम्हाला त्यांनी स्वीकारलेलं आहे तर तारणासाठी हा तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा हा तुम्ही काय करा एक गोष्ट सांगतो प्रियांनो हे जे पाच गोष्टी तुमच्या स्वतःच्या शक्तीने तुम्हाला बदलता येणार नाही तुम्हाला हे स्वीकारणं गरजे देवाच्या सहाय्याशिवाय देवाच्या मदतीशिवाय देवाच्या वचनाशिवाय ह्या पाच गोष्टी तुम्ही बाहेर पडू शकत नाही तुम्ही ते स्वीकारा निर्यात देवाच वचन स्वीकारा जर तुम्ही स्वतःहून प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकणार नाही देवाच वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकारणं गरजेचं आज तुम्हाला एवढंच सांगतो प्रियांना पेत्र म्हणतो ते स्वीकारा मग पुढे वाचत जाऊया आपण वचन वाचूया माणसांनी नाकारलेला माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ येत असता तुम्ही ख्रिस्ताकडं आहात तुम्ही ख्रिस्ताकडं आहात तुम्ही तुम्हाला ख्रिस्ताकडे आणलेला आहे तो काय करतोय स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात ऐका तुम्ही देखील जिवंत धोंडे आहात म्हणजे जसा तो जिवंत धोंडा आहे जसा ख्रिस्त आहे तसे तुम्ही स्वीकारले गेलेले आहेत जगाने नाकारलं त्याला पण तुम्ही स्वीकारले गेलेला माझ्या भावनो बहिनो हा जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला स्वीकारता हे मी ख्रिस्त मग तुम्हाला काही फरक पडत नाही आहे कोणाचा हेवा करण्याचं ती गोष्ट माझ्याकडं नाही आहे मला काहीतरी ढोंग करायची गरज नाही आहे मी जसा आहे तसा स्वीकारला गेलेलो आहे आज तुम्हाला एवढंच सांगतो प्रियांनो हे जे कार्य आहे देवाच्या आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये करू द्या आणि आज तुम्हाला मी सांगतो की फक्त देवाच्या शक्तीनेच तुम्ही करू शकाल तुम्ही निवडलेले लोक आहात तुम्ही स्वीकारलेले लोक आहात जसा तो धोंडा आहे तसे तुम्ही जिवंत धोंडे आहात तुम्ही देवासाठी वस्तीसाठी एक मंदिर तयार होत आहात तुम्हाला याजक असं बनवलं गेलेलं आहे तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि म्हणून ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत बाहेरच्या गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी ज्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम करणाऱ्या त्या तुम्हाला आता नाकारायच्या आहेत आणि देवाला मागायचं देवा मला तस स्वीकारू दे प्रत्येकाला जसं तू मला स्वीकारलेलं आहे प्रत्येक जण बदलत आहे माझ्या भावना ख्रिस्तामध्ये तुम्ही स्वीकारला गेलेला आहात मला सांगू द्या देव तुमच्या बरोबर राहतो तो तुमच्या मध्ये राहतो पाचवचन वाचलं का त्यामधलं मधलं वाचत तुम्ही ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे हा आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात माझ्या यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ तुम्ही पवित्र व्हावे माझ्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही ह्या गोष्टी करू शकता ख्रिस्ताच्या द्वारे हे अंडरलाइन करू तुम्ही स्वतःहून देवाला खुश करू शकत नाही पण ज्या वेळेला तुम्ही ख्रिस्तामध्ये असता देव खुश होतो स्वतःला ख्रिस्तामध्ये पहा म्हणजे तुमच्या समोर ढोंग येणार नाही कपट येणार नाही मला ख्रिस्तानी मला स्वीकारलं मी जसा आहे तसा स्वीकारलेला आहे नव्या जुन्या करारामध्ये जवळपास पाच वेळा तो म्हणतो मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणार नव्या करारामध्ये तो स्पष्ट म्हणतो इब्रुलोकास्पत्रचा तेरा अध्याय आणि पाचवं आणि सहा वचन आज हे वचन स्वीकारा की दे परमेश्वर मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला टाकणार नाही काय म्हणतो पहा तुमची वागणूक हा, हा? द्रव्य लोभा वाचून असावी लोभा वाचून असावी जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे जे आहे त्यामध्ये तृप्त रहा कारण जे आहे त्यातून प्रभू अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर तुझ्याकडे काय आहे माझ्याकडं काही नाही तुम्ह आहे घरामध्ये एवढूसच तेल आहे ठीक आहे ते घेऊन ये जे आहे ते घेऊन ये आणि पहा परमेश्वर तुम्हाला माहित आहे ती लिशा आणि त्या विधवेची गोष्ट मी कर्जामध्ये आहे ते घेऊ तुझ्या जो जे आहे ते आण म्हणजे त्यातून मी वाढ होईन लक्षात जे आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या त्याबद्दल देवाची स्तुती करा कारण काय म्हटलेलं पुढं कारण कारण त्याने स्वतः म्हटले आहे स्वतः देवाने स्वतः म्हंटलेलं आहे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला सोडून जाणार नाही तुला टाकणार नाही मी तुला माझ्या भावनं ऐकून घ्या माझ्या बहिणींना ऐकून घ्या देव स्वतः म्हणत आहे स्वत म्हणत आहे तुम्ही स्वतः ऐका कोणाला बना की देव मला स्वत म्हणत आहे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला टाकणार नाही आय एम नॉट गोइंग टू लिव्ह यू तुमच्याजवळ काय आहे हे नाही म्हणून मला ते मिळवायला पाहिजे किंवा मी काहीतरी खोट सांग नाही मी जो आहे ख्रिस्तामध्ये आहे आणि जर देव तुमच्याबरोबर आहे तर जगातल्या कुठल्याही समृद्ध व्यक्तीपेक्षा तुम्ही अधिक समृद्ध आहात जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे ती गौरवाची आशा आहे माझ्या भाऊ बहिण समजून घ्या स्वतः त्यांनी म्हटलं मग त्याच्या अठ्ठावीसा अध्यामध्ये तो म्हणाला ह्या जगाच्या ह्या युगाच्या शेवटापर्यंत सर्वदा मी तुमच्या बरोबर आहे आय एम विथ यू जुन्या करारामधले अभिवचन वाचत गेलो तर त्या ठिकाणी यादीच आहे प्रियांम यशा चत्रेचाळीसा वाद्यात तो म्हणतो तू अग्नीतून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे तू पाण्यातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबरच नद्या तुला बुडवणार नाहीत ना मी तुझ्या बरोबर आहे अनुवादामध्ये अनुवादामध्ये तो म्हणतो मोशे त्यांना सांगतो की दे तुमच्या बरोबर होता तो बदललेला नाही काल आज उद्या सारखं आपण अनुवाद पुस्तक आणि वाद्यानी वचन अनुवाद एकतीस सहा माझी इच्छा आहे प्रियां ते वचन वाचूया दोन चार वचन वाचून आपण संपूया प्रियांनो पण अव अनुवाद पुस्तक आणि वाद्यानं वचन काय सांगतं पहा खंबीर हो खंबीर हो हिंमतधर हा त्यांना भिवू नको त्यांना घाबरू नको कारण तुझ्याबरोबर चालवणारा तुझा देव परमेश्वर हा आहे तुझ्या बरोबर चालणारा का चालवणारा चालणारा दोन्ही सेमच आहे चालवणारा देखील आणि चालणारा देखील तुझ्या बरोबर चालणारा देव भीवू नको घाबरू नको माझ्या भावना नो ख्रिस्त इशू मध्ये तुम्ही स्वीकारला गेलेला दॅट्स वॉट बायबल सेज यहोशवाला पहिला अध्याचं पाचवचन युहोश्वाचं पुस्तक पहिला अध्याचं पाचवचन यहोशवा एक पाच अनुवादाच्या नंतरच पुस्तक आहे पटकन पहिला एक अध्याय बदलला की आपण ते वाचतो पाहतो त्या ठिकाणी ज्या वेळेला यहोश्वा पुढारी म्हणून नेमण्यात आलं त्यावेळेस मोशेने त्याला काही अभिवचन दिले पा काय म्हणतो ते बच्चन तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असे तुझ्या बरोबरही मी असे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला टाकणार नाही माझ्या भावन बहिणी हे यशवालाच उत्तर दिलेलं नाही तर खुद्द तुम्हाला मला दिलेलंय मी तुला सोडून जाणार नाही मी तुला तुम्ही स्वीकारले गेलेलं आज एकच कर विनंती करतो त्या प्रभू ख्रिस्तामध्ये तुम्ही स्वीकारले गेलेला ह्याचा विश्वास ठेवा त्याला स्वीकारा त्याच्यामध्ये आला कोणी काही म्हणो ख्रिस्तामध्ये मी स्वीकारला गेलो देवाने मला स्वीकारलं येशू ख्रिस्तामध्ये देवाने मला स्वीकारलेलं आहे आय एम ॲक्सेप्टेड इन प्रेज प्रेझ लॉड आणि म्हणून त्यामध्ये टिकून राहा ख्रिस्तामध्ये टिकून राहा नवीन नियमामध्ये तुम्ही चालायला लागणार आहात आपण प्रार्थना करूया देवाकडं मागू की देवापा मला ख्रिस्तामधलं जीवन जगण्यास तू सहाय्य कर मला कृपा दे पिते आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो देवापा आज तू आमच्या जीवनासंगती बोललेला आहेस प्रभो तू आम्हाला नाकारलेलं नाही आहे तर आम्हाला तू स्वीकारलेला आहेस दे बापा तुझा जो सल्ला आहे तुझं जे वचन आहे ते आम्ही स्वीकारावं आमच्या अंतकरणामध्ये ते ठेवावं आणि आम्ही कधीच विसरू नये की देवाने ख्रिस्तामध्ये मला स्वीकारलेलं असं प्रत्येकासाठी होऊ दे प्रभू प्रभो आमच्या मनामध्ये आमच्या विचारांमध्ये बाप्पा तुझी वचनं टिकून राहू दे आणि ख्रिस्तामधलं जीवन जगण्यास तुम्हाला सहाय्य कळ प्रत्येक भाऊ आणि बहीण जे आज ऐकत आहेत प्रिया प्रभू त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं कर बहुतांच्या जीवनामधून ही मोकळीकता होऊ दे प्रभू तू सांग ती बोललेला आहेस त्यांना सल्ला दिलेला आहेस की माझा स्वीकार करा असं कोणी जरी असेल ज्यांनी ख्रिस्ताला अजून स्वीकारलं नसेल त्यांनी तुला स्वीकारावा असं तो होऊ दे पित्या तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो आणि तुझ्या वचनाबद्दलचे आभार मानतो प्रभुई सूचनात्मागतो म्हणून तो ऐक आमेन आणि आमेन थँक यू गॉड ब्लेस यू